नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनिल बिलकुले। आज आपण भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक एक लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील लोकसंख्या वितरण, लोकसंख्येची घनता व जागतिक लोकसंख्येचा आकृतिबद्ध या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। तर प्रस्तावनेने आपण सुरुवात करूया। मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो। भूगोलाच्या महत्त्वाच्या दोन शाखा आहेत, त्या म्हणजे एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी म्हणजे मानवी भूगोल। या मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला जातो। लोकसंख्या भूगोलात लोकसंख्या वितरण असेल, लोकसंख्या वितरणाचा आकृतीबद्ध त्यांचा गुणात्मक संख्यात्मक अभ्यास केला जातो। त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व प्रादेशिक विकास यांचा अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो। तर मित्रांनो, थोडक्यात ही प्रस्तावना आपल्याला सांगता येईल। या लोकसंख्या वितरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की आपल्या पुस्तकामध्ये दोन विभाजित वर्तुळ दिलेले आहे। या दोन विभाजित वर्तुळामधील पहिला विभाजित वर्तुळ जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असं लक्षात येतं की सात खंड जे आहेत त्या सात खंडांचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पहिला जो आहे आफ्रिका खंड, याचा जर विचार केला तर आपल्याला 20.40% क्षेत्रफळ या आफ्रिका खंडाने व्यापलेलं आहे असं दिसतंय। दुसऱ्या खंडाचा विचार केला अंटार्क्टिका, तर त्या ठिकाणी या खंडाने 9.20% क्षेत्र व्यापलेले आहे। तिसऱ्या खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला आशिया खंड 29.20% क्षेत्र हे व्यापलेले आपल्याला दिसून येते। उत्तर अमेरिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 16.50% क्षेत्र हे व्यापलेले दिसते। दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 12% क्षेत्र हे व्यापलेले आहे। युरोप खंड 6.80% क्षेत्र व्यापलेलं आहे। तर ऑस्ट्रेलिया या खंडाने त्या ठिकाणी 5.90% क्षेत्र हे व्यापलेले आहे। असा हा विभाजित वर्तुळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल। जर आपण त्या दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की त्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्येची टक्केवारी, वितरणाची टक्केवारी आपल्याला दिसून येते। आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 16.96% लोकसंख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आशिया खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 59.65% लोकसंख्या ही आशिया खंडामध्ये आपल्याला दिसून येते। उत्तर अमेरिकेचा जर विचार केला तर उत्तर अमेरिकेने या ठिकाणी 9.69% लोकसंख्या ही व्यापलेली आपल्याला दिसून येते। दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर 8.40% लोकसंख्या ही दक्षिण अमेरिकेने व्यापलेली आपल्याला दिसून येते। युरोपचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 4.75% लोकसंख्या ही आपल्याला दिसून येते। आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाचं जर बघितलं तर 1% लोकसंख्यासुद्धा त्या ठिकाणी नाही। थोडक्यात त्या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर एक या दोघं ग्राफचा जर तुलनात्मक अभ्यास जर केला तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचं जर थोडक्यात आपण विचार केला तर वितरण हे असमान त्या ठिकाणी दिसून येतं। आणि या दोन ग्राफच्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला खाली दिलेले आहेत, ते प्रश्न जर आपण बघितले आणि काळजीपूर्वक या दोघं विभाजित वर्तुळांचा जर अभ्यास केला तर आपल्याला सहज त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं देता येतात। पहिला प्रश्न बघा, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या खंडात सर्वात लोकसंख्या कमी आहे। लोकसंख्येचा ग्राफ असल्यामुळं त्या ठिकाणी त्या लोकसंख्येमध्ये या ठिकाणी आपण बघूया की
ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये 1% लोकसंख्या देखील त्या ठिकाणी नाही आणि म्हणूनच या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया। दुसरा प्रश्न जो दिलेला आहे, भूमि व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता, भूमि आणि लोकसंख्या यांच्या बाबतीत। भूमीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 5.90% ऑस्ट्रेलिया दिसतो। इकडं जर लोकसंख्या कमी असलेला खंड जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच त्या ठिकाणी तो दिसतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे, ऑस्ट्रेलिया। तिसरा प्रश्न बघूया, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता। विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी काय विचारले, भूमी आणि लोकसंख्या। भूमीचा जर विचार केला तर आशिया खंड हा जो आहे या आशिया खंडाने क्षेत्रफळ जास्त व्यापलेलं आहे आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्या देखील या ठिकाणी आशियाने त्या ठिकाणी जास्त व्यापलेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला म्हणता येईल की आशिया। पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे, त्याचं कारण काय असावे। तर या ठिकाणी बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला 7 खंड दिसतात आणि लोकसंख्येच्या वितरणाच्या टक्केवारी या ठिकाणी आपल्याला 6 खंड दिसतात। तर 7वा खंड कोणता नाही, तर या ठिकाणी अंटार्क्टिका हा खंड या ठिकाणी नाही। त्याचे कारण काय असावे असा प्रश्न पुढे आपल्याला दिलेला आहे। त्याचं कारण काय, तर अंटार्क्टिका खंड हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ आहे आणि कायमस्वरूपी त्या ठिकाणी मनुष्य नाही, निवासी त्या ठिकाणी नाही, कारण अनुकूल हवामान त्या ठिकाणी नसल्यामुळं या अंटार्क्टिका खंडावरती निर्मनुष्य आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून लोकसंख्येच्या वितरणाच्या टक्केवारीमध्ये अंटार्क्टिका खंड हा दिलेला नाही। या दोघं ग्राफचा आपण तुलनात्मक जर अभ्यास केला आणि खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी जर आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की लोकसंख्येचे हे जागतिक वितरण आपल्याला असमान दिसून येतं। जगाची लोकसंख्या 2019 आकडेवारीनुसार जर आपण बघितली तर ती 7.7 अब्ज इतकी आपल्याला दिसून येते। खंडनिहाय लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी जर आपण बघितली तर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमीचा जर विचार केला तर 28% भूमी व्यापलेली आपल्याला दिसते, परंतु त्या मानाने त्या ठिकाणी आपल्याला 18% लोकसंख्या ही दिसून येते। आशिया खंडाचा जर विचार केला तर 30% भूक्षेत्र हे व्यापलेलं आहे, तर त्या 30% भूक्षेत्रावरती 60% लोकसंख्या आपल्याला दिसून येते। युरोप खंडाचा जर विचार केला तर 7% भूक्षेत्र व्यापलेलं आहे आणि त्यावर 5% लोकसंख्या आपल्याला दिसून येते। ऑस्ट्रेलिया या खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 6% भूक्षेत्र असून 1%सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या नाही आणि अंटार्क्टिका खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 9% भूक्षेत्र व्यापलेलं आहे, परंतु त्यावर स्थायी असं लोकसंख्या आपल्याला दिसून येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या ग्राफवरून आपल्याला लोकसंख्या वितरण स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसणार नाही आणि म्हणूनच जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे हे जे वितरण आहे फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण आपल्याला समजून येते। यालाच आपण थोडक्यात त्या ठिकाणी काय म्हणतो, लोकसंख्येची घनता असं म्हणतो। किंवा लोकसंख्या घनता म्हणजे काय, की दर चौरस किलोमीटरला असणाऱ्या लोकांच्या संख्येला आपण लोकसंख्या घनता असे म्हणतो। किंवा विशिष्ट क्षेत्रफळ व त्या क्षेत्रफळात असणारी लोकसंख्या त्यांच्या गुणोत्तराला आपण लोकसंख्येची घनता असं म्हणतो। त्या ठिकाणी आपल्याला
लोकसंख्येची घनता काढण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे ते बघूया की या ठिकाणी काय दिलेलं आहे की एकूण लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर मध्ये असं या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलेलं आहे. या सूत्राच्या आधारावर त्या ठिकाणी आपल्याला खाली एक प्रश्न विचारलेला आहे. पहा बरं जमते का आणि त्या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये ते सोडवण्यासाठी आपल्याला दिलेला आहे. या सूत्रानुसार आपण ते सोडवून जर बघितलं तर त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या घनतेचे जे देश आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी चीनचा जर आपण विचार केला तर चीनमध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता ही 149 अशी दिसून येते या सूत्रानुसार जर आपण काढली तर. भारताचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की 411 एवढी लोकसंख्या घनता त्या ठिकाणी दिसून येते. अमेरिकेचा जर विचार केला संयुक्त संस्थानाचा तर त्या ठिकाणी 34. इंडोनेशियाचा जर विचार केला तर 140. पाकिस्तानचा जर विचार केला 238. ब्राझीलचा जर विचार केला तर 35. नायजेरियाचा जर विचार केला 213. बांगलादेशचा जर विचार केला तर 1073. रशियाचा जर विचार केला तर 9. मॅक्सिकोचा जर विचार केला तर 65. थोडक्यात त्या ठिकाणी या सूत्रानुसार आपण लोकसंख्या जर घनता काढली तर त्या ठिकाणी अशा प्रकारची आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर येते. पुढं जर आपण बघितलं तर जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतीबद्ध जर बघितला तर हा आकृतीबद्ध बघत असताना विभाजित वर्तुळे आणि जो आपण तक्ता बघितला लोकसंख्या घनतेचा त्या दोघांचा तुलनात्मक अभ्यास जर केला तर त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला लोकसंख्या वितरण जे आहे त्याचा आकृतीबद्ध त्या ठिकाणी आपल्याला समजून येतं. या दोघं ग्राफमध्ये जर आपण बघितलं अभ्यास जर केला तर पुढील निष्कर्ष आपल्याला काढता येतो काय की लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने आपल्याला जाणवते. लोकसंख्या वितरणाचा आकृतीबद्ध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे आपल्याला त्या ठिकाणी जाणून घेता येतात. लोकसंख्येचे वितरण भूपृष्ठावर कसे झाले हे इथं जो आपण नकाशा दिलेला आहे या नकाशावरून देखील त्या ठिकाणी सहज लक्षात येऊ शकते. आणि म्हणून या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर त्या नकाशामध्ये आपल्याला टिंब पद्धतीचा नकाशा हा दिलेला आहे. त्या टिंब पद्धतीच्या नकाशावरून जर आपण बघितलं तर त्या प्रत्येक खंडामध्ये ती लोकसंख्या काही प्रदेशामध्ये लोकसंख्या ही दाट आपल्याला दिसते तर काही प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्या ही विरळ आढळून येते. थोडक्यात त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर बर्फाच्छादित प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही कमी आढळून येते. उत्तर अमेरिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी किनारी प्रदेश जो आहे त्या किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या ही दाट आपल्याला दिसून येते. तर वने वाळवंट हिमाच्छादित प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आपल्याला दिसून येते. दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर किनारी प्रदेश जो आहे तो नद्यांच्या मुखाशी तयार झालेला जो त्रिभुज प्रदेश जो आहे त्या ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला जास्त दिसून येते. तर घनदाट वर्षावने प्रतिकूल हवामान अशा भागामध्ये लोकसंख्या ही कमी दिसून येते. आशिया खंडाचा जर विचार केला तर किनारी प्रदेश जो आहे त्या किनारी प्रदेशामध्ये किंवा मैदानी प्रदेशामध्ये नद्यांच्या मुखाशी तयार झालेला त्रिभुज प्रदेश जो आहे त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट दिसून येते. तर पर्वतीय प्रदेश वाळवंट आशिया खंडामधील बर्फाच्छादित प्रदेश त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ दिसून येते. आफ्रिका खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील किनारी प्रदेश किंवा व्हिक्टोरिया सरोवराचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या आजूबाजूला त्या ठिकाणी लोकसंख्या ही दाट आपल्याला आढळून येते. तर जे वाळवंट आहे सहारासारखे वाळवंट किंवा वने जे आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आपल्याला दिसून येते. युरोप खंडाचा जर विचार केला तर युरोपाचा दक्षिण जो भाग आहे आल्हाददायक हवामान आणि किनारी प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या ही आपल्याला
दिसून येते किंवा दाट लोकसंख्या आपल्याला आढळून येते. तर हिमाच्छादित जो प्रदेश आहे त्या हिमाच्छादित प्रदेशामध्ये उत्तरेला त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आढळून येते. ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर किनारी जो प्रदेश आहे त्या किनारी प्रदेशामध्ये लोकसंख्या ही दाट आढळते. तर वाळवंट जो आहे त्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी लोकसंख्या ही कमी किंवा विरळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अंटार्क्टिका खंडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मनुष्य निर्मनुष्य आहे, त्या ठिकाणी कायम वास्तव्याला लोक नाहीत. आणि जे काही लोक त्या ठिकाणी जातात ते एक स्थलांतर करतात त्या ठिकाणी. बर्फाच्छादित प्रदेश आहे दक्षिण ध्रुवा लगत जे आहे त्या प्रदेशामध्ये लोक जाऊन येऊन त्या ठिकाणी राहतात. आणि म्हणून की थोडक्यात या ठिकाणी आपण बघितलं की बर्फाच्छादित प्रदेश असेल, वाळवंट असेल किंवा दलदलीचे प्रदेश असेल, विषुववृत्तीय प्रदेश असेल, असे काही जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही कमी. तर मैदानी प्रदेश असेल किंवा किनारी प्रदेश असेल अशा प्रदेशाला किंवा आल्हाददायक हवामान असेल अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला किंवा लोकसंख्या ही आपल्याला जास्त दिसून येते. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण लोकसंख्या भाग एक या प्रकरणामधील लोकसंख्या वितरण, लोकसंख्येची घनता व जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतीबद्ध या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक व मानवी घटक बघणार आहोत.